महायुतीवर आदित्य ठाकरे यांनी काय आरोप केले होते पाहूयात. जी एनडीए आहे मग त्याच्यात भाजपा आहे, ईडीआयटी सीबीआय आहे, मला वाटतं अजून दोन फुटलेले गट आहेत, गद्दारांची मोठी गँग आहे, भ्रष्ट लोक आहेत, ह्या सगळ्यांचे अजून उमेदवार ठरत नाही आहेत. कारण कदाचित बोली लागली असेल की काय आम्हाला माहिती नाही, पण कुठचा भ्रष्ट व्यक्ती ना तिकीट द्यायचं ह्याच्यात थोडं भांडण आहे. मी तर काल ऐकलं मिंदी गँगमध्ये तर 5-6 उमेदवार बदलत आहेत. म्हणजे गद्दारांनी विचार करायला पाहिजे, 40 जे गद्दार आमदार आहेत त्यांनी पण त्यांचं भवितव्य आता काय असणार आहे पुढे हा विचार करणं गरजेचं आहे. पण लोकांनी ठरवलेलं आहे की इंडिया आघाडीसोबत आणि महाविकास आघाडीसोबत उभं राहायचं.